हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे मराठी, त्यामधला दुसरा हा जो धडा आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे हा बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा, कारण इथून पुढचे सगळे जे स्वाध्याय आहेत हे आपण बघणार आहोत, तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजेच. म्हणून तुम्ही जो खाली बेल आयकॉन आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. सो यामध्ये हा जो स्वाध्यायाचा पूर्ण हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघायचा आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त परीक्षेपर्यंत तुमच्या लक्षात राहतील अशी दिलेली आहेत. चला आपण आता लगेच स्टार्ट करूया. तर विद्यार्थ्यांनो, आपला पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. त्यातील प्रश्न अ, प्रतिज्ञा. उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणाचीही बाजी लावण्याची तयारी असते. अशा किंवा असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय. आ, सस्य श्यामला माता. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, सस्य म्हणजे पिकलेले धान्य. शेते पिकांनी डबरून आली की त्याचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डबरून आलेली धरणी माता, धरणी माता म्हणजे सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता समृद्धी व्यक्त होते. आता प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. त्यातील पहिला, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे. उत्तर, भारतातील लोक. प्रश्न दुसरा, महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये. उत्तर, सक्रियता सुबुद्धता. त्यातील आ, देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती. तर चला याचं बघूयात उत्तर काय आहे. पहिलं, आपल्या पोटापडी पलीकडे पाहायला शिकणे. त्यानंतर, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. तर अशा या विविध कृती लेखकाने पाठात सांगितलेल्या आहेत. प्रश्न तिसरा आलेला आहे, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. त्यामध्ये विचार, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. तर ते हे विचार आहेत पंडित
जवाहरलाल नेहरू यांचे. त्यानंतर पुढचा आ, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, तर हे विचार आहेत महात्मा गांधी यांचे. ई, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तर हे साने गुरुजींनी म्हटलेले आहे. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील विद्यार्थ्यांनो प्रश्न अ, प्रतिज्ञेतील एखादा शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. तर याचं उत्तर, प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा. आता पुढे आपला अनुभव लिहायचा आहे. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी निखिल व त्याचा छोटा भाऊ राहतो. पर राज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्यांच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले, कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता. तर अशा पद्धतीने प्रतिज्ञेमधला बांधव हा शब्द घेतलेला आहे आणि त्यावरचा अनुभव या उत्तरामध्ये लिहिलेला आहे. प्रश्न आ, तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. त्याचे उत्तर, आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही चौघे जण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगराच्या या ठिकाणी डोंगराच्या जवळ गेलो. तेवढ्यात मला रंगबिरंगी रान फुले पाख फुले मोठ्या प्रमाणावर उमललेली दिसली. ती फुले पाहायच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाला दंश केला. काही क्षणातच माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली. साप साप मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होते. आई ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली. ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो केवळ आईच्या प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकुटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. तर अशा प्रकारे हा एक अनुभव लिहिलेला आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या बाबतीत वेगळा अनुभव कुठला माहिती असेल किंवा घडलेला आहे असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे असं उत्तर लिहिलेलं आहे. तर तुमच्या
तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा एक वेगळा कोणता अनुभव असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आता पुढचा जो भाग आहे तो खूप मस्त आणि इंटरेस्टिंग भाग आहे, खेळूया शब्दांशी. तर बघा, यामध्ये प्रश्न अ, समान अर्थाचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे पालन पोषण, तसंच दंगा मस्ती, कोड कौतुक, थट्टा मस्करी, धन दौलत, बाजार हाट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपण जोड शब्द बनवलेले आहेत. प्रश्न त्यामधील आ, गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. त्यातलं पाहिलं मी, आपण, रत्ना, त्यांचे. उत्तर आहे विद्यार्थ्यांनो रत्ना, कारण गटात रत्ना हे एकच नाम आहे. उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत. मी, आपण आणि त्यांचे हे सर्वनाम आहेत, तर रत्ना हे एकच काय आहे, नाम आहे. आता दुसरं, राहणे, वाचणे, गाणे आणि आम्ही. तर उत्तर आम्ही आहे, कारण आम्ही हे एकच सर्वनाम आहे. इतर सर्व शब्द जे आहेत ते काय आहेत, क्रियापदे आहेत. तिसरं, तो, हा, सुंदर आणि आपण. तर यामधला सुंदर हा गटात बसणारा सुंदर हे एकच काय आहे, विशेषण आहे. इतर जे सर्व आहेत ही काय आहेत, सर्वनामे आहेत. चौथं बघा, भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे. तर यातलं काय उत्तर येणार विद्यार्थ्यांनो, करणे, कारण करणे हे एकच क्रियापद आहेत. बाकी हे भव्य, सुंदर, विलोभनीय हे तीन शब्द जे आहेत हे काय आहेत, विशेषण आहेत. पुढील प्रश्न ई, खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. शब्द काय आहेत आपण वाचून घेऊया. गाव, गावे, देश, काम, शेला, सनम, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा. हे शब्द दिलेले आहेत. आपण आता याचे वर्गीकरण करूयात. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर पुल्लिंग मध्ये येणार देश, सेला, मुलगा, निसर्ग. स्त्रीलिंग मध्ये येणार आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा व भाषा. नपुंसकलिंग मध्ये येणार गाव, गावे, काम, सनंग, मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी व गीत. हे अशा प्रकारे आपण या तक्त्यामध्ये या शब्दांचं वर्गीकरण केलेलं आहे. पुढील प्रश्न ई, खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा.
एक गगनभेदी घोष करणे. याचं उत्तर वाक्यात उपयोग करायचा आपल्याला, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. दुसरा, रचनात्मक काम करणे. उत्तर, रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. तिसरं, पोटापलीकडे पाहणे. तर याचं उत्तर वाक्यात उपयोग कसा केलेला आहे बघा, मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे. चौथं, कचाट्यात सापडणे. उत्तर, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा की वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तसेच चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, पुढच्या धडे कविता जे आहेत त्यांचे स्वाध्याय आपल्याला लवकरच मिळतील. धन्यवाद.